नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीजमध्ये। आज आपण मस्त असं झटपट तयार होणारं खारं वांगं बघणार आहोत। तर चला हे वांगं कसं बनवायचं आपण बघूया। तर खारं वांगं बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे छान असे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे। हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे। त्याचबरोबर मी इथे 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे घेतलेला आहे। हे पण मी हलकसं भाजून घेतलेला आहे। हे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायची आहे मिरची। तर इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो। ज्या प्रमाणात आपण तिखट खातो त्यानुसार मिरच्या ज्या आहेत त्या मी भाजून घेतलेल्या आहेत। इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच अद्रक घेतलेला आहे। हे पण आपण टाकून घेऊ। त्याचबरोबर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर। आता हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर बघा, पाणी न टाकता छान असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे। थोडंसं हे जाडसरच ठेवलेलं आहे मी, खूप आपल्याला बारीक करायचं नाही आहे। तर हे जे वाटण आहे हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला अगदी थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, जवळपास 1.5 चमचा। आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेल टाकल्यामुळे मिश्रण छान असं तयार होतं वांग्यांमध्ये भरण्यासाठी। आजचं जे आपलं खारं वांगं आहे ते अगदी झटपट तयार होतं, खूप वेळ आपल्याला लागत नाही। जसं की मी तुम्हाला 3-4 दिवस झाले दाखवते आहेत की आपल्याला झटपट उन्हाळ्याच्या रेसिपीज बनवायच्या आहेत, त्यातलीच ही एक रेसिपी। तर तुम्ही ही पण रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा। आणि आवडली तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून घ्या व्हिडिओला। म्हणजे असेच छान छान रेसिपीज ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत राहील। आता इथे वांग्यांमध्ये मसाला भरण्यासाठी रेडी झालेला आहे। आता पुढे काय करायचं आहे ते आपण बघूया। तर बघा, इथे आपल्याला वांगी जी आहेत ही अशा प्रकारे कट करून घ्यायची आहेत। मी इथे वांगी सर्व छान अशी कट करून घेतलेली आहेत आणि 2-3 पाण्यांनी धुवून घेतलेली आहे, म्हणजे वांगी छान तयार होतात। आता अशा प्रकारे कट लावल्यानंतर हा जो मसाला आपण तयार केलेला आहे हा वांग्यांमध्ये आपल्याला छान असा भरून घ्यायचा आहे। मसाला छान असा दाबून भरायचा आहे आपल्याला, म्हणजे जेव्हा आपण तेलात वांगी टाकतो तेव्हा मसाला बाहेर येत नाही। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वांगं जे आहे हे भरून घ्यायचं आहे। असेच मी सर्व वांगे जे आहेत हे भरून घेते। तर बघा, इथे सर्व वांगी जी आहेत ही मी छान अशी दाबून दाबून भरून घेतलेली आहेत। अशीच आपल्याला ही भरून घ्यायची आहे। थोडासा मसाला उर्वरित आहे तो मी बाजूला ठेवलेला आहे, हा पण आपण कामात घेणार आहोत। पॅनमध्ये आपल्याला जवळपास 5-6 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेलात आपल्याला ही वांगी टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे। आजची जशी आपली रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आहे तशा छान छान झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज या आधी मी बनवलेल्या आहेत। तर त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। आता यावर आपण झाकण ठेवून घेऊ आणि एका साईडने वांगे छान असे तयार करून घेऊ। तर 2 मिनिटं झालेले आहेत, इथे आपल्याला वांगी जी आहेत ही टर्न करून घ्यायची आहेत। तर बघा, एका साईडने वांगी व्हायला सुरुवात झालेली आहे। असेच आपल्याला वांगी जी आहेत ती पलटवून घ्यायची आहेत। तर इथे 2-3 वेळेस झाकण खोलून मी वांगी उलट पलट करून घेतलेले आहेत। बघा, वांग्यांना छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। सर्व साईडनं आपले जे वांगे आहेत हे छान असे झालेले आहेत। मसाला तुम्ही बघू शकता अजिबात बाहेर आलेला नाही आहे, कारण आपण मसाला छान असा दाबून भरलेला होता। आता यामध्ये आपल्याला जो थोडासा मसाला बाकी राहिलेला होता तो टाकून घ्यायचा आहे। तेलामध्ये थोडासा परतवून घ्यायचा आहे आपल्याला त्याला। इथे हा जो मसाला आहे हा मी हलकासा परतवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। असा मसाला उर्वरित राहिला तर थो बाजूला तेलामध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे तोही छान लागतो। आणि तुम्हाला जर का असं कोरडं वांगं आवडत असेल तर तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, किंवा थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे। तर यामध्ये वांगी आपल्याला अगदी
थोड़ा वेळासाठी शिजवून घ्यायचे आहेत। म्हणजे हा जो मसाला आपण खाली केलेला आहे तो ही छान असा रेडी होईल आणि वांगे ही छान तयार होतील। यावर आपण झाकण ठेवून देऊ। तर इथे 2-3 मिनिट झालेले आहेत। बघा इथे आपलं वांगे छान असं शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता अगदी नरम झालेला आहे। असंच आपल्याला करून घ्यायचं आहे। ग्रेव्ही सुद्धा थोडीशी आपण बनवलेली आहे, तुम्हाला जर का हवी असेल तर अशा प्रकारे थोडीशी ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता। तर अशा प्रकारे खारे वांगे तुम्ही पण घरी बनवून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये कळवा। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।